त्यांनी एक शतक आणि ते दशक गाजवलेलं होतं. आपण आता मी बोलणार नाही, परंतु असे बरेच तुम्हाला उपमा मी देऊ शकतो, पण मी तेवढ्या खालच्या पातळीवर जात नाही. काय आहे, जेव्हा एखाद्याला स्वतःचं भीती वाटायला लागते तेव्हा तो कलाकारांची नावं किंवा कलाकाराचा आसरा घेतो. ठीक आहे, मी आसराने जरी असलो, मी त्यांना गब्बर सिंग म्हणालेलो आहे, तो गाव लुटायला येतात, हा जिल्हा लुटायचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा करणं बरोबर नाही. परंतु एक आहे की मस्ती आणि हुकुमशाही फार काळ चालत नसते. ती देशात पण चालत नाही, राज्यात पण चालत नाही, जिल्ह्यात पण चालत नाही, इथं पण चालत नाही. लोकं गरीब असली तरी स्वाभिमानी असतात. अधिकारी कर्मचारी सगळ्यांना असं वाटतं की कधी हे सरकार जात आहे. आणि मी आज सांगतो, सुप्रीम कोर्टाचा निकाल आदित्य ठाकरे, शरद पवारसाहेब, संजय राऊत वगैरे सगळे जे म्हणतात त्याप्रमाणे 100% हे 16 आमदार मुख्यमंत्र्यासकट डिस्क्वालिफाईड होतील. 6 वर्ष यांना निवडणूक लढवता येणार नाही आणि हे सरकार कोसळेल. त्याबद्दल पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीतलं कोणी फुटणार नाही, काही होणार नाही, अफवा वावड्या उठतात, कारण ही लोकं 16 आमदार 100% बरखास्त होणार आहे, हे डिस्क्वालिफाईड होणार आहे, त्यांची आमदारकी रद्द होणार आहे, 6 वर्ष यांना आमदारकी लढवता येणार नाही, मग आता सरकार अस्थिर होणार आहे. मग सरकार अस्थिर होत असताना अशा वावड्या रोज उठत असतात, हे येणार ते येणार. अरे, लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्या दम असेल तर लगेच निवडणुका जाहीर करा. तुम्ही काय करताय, तुम्हाला कॉन्फिडन्स नाही. तुमच्या दिल्ली त्या यंत्रणेलासुद्धा माहिती मिळालेली आहे की तुमचे खासदार 12 ते 10 च्या 12 च्या वरती निवडून येणार नाही. आमदारकी धोक्यात आलेली आहे. ह्या झालेल्या प्रक्रियेत महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाही. राष्ट्रपती राजवट लागू करायची तर 6 महिने करावे लागते. निवडणुकीला अजून लोकसभेला 1 वर्ष, विधानसभेला 1.5 वर्ष आहे, त्यामुळे तुम्हाला ती राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही. मग काय करायचं, मग सत्तेचा गैरवापर जो राज्यामध्ये होतो, मग दिल्लीच्या मुख्यमंत्र्यावर केला जातो, त्याचबरोबर बिहारच्या उपमुख्यमंत्र्यावर केला जातो, तो महाराष्ट्रामध्ये करताय. या नाही तर चौकशा लावतो. फार काळ चालत नसतं. लोकशाही असते, लोकशाहीतून उद्रेक होत असतो आणि उठाव लोकच करतात. इथं उठाव लोकांनी केला, मी नाही केला. अन्याय लोक फार काळ टिकून घेत नाही, म्हणून जेव्हा घडतील तेव्हा घडतील. मला आत्ता त्या घडीला पवारसाहेबांनी सांगल्यानंतर हा विषय चर्चेला येतच नाही. साहेब, अजून एक तरी